हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत, वांगं म्हणजे गॅसवर भाजून किंवा चुलीत भाजून असं जे भरीत केलं जातं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ही वांगी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि चांगली अशी ताजी ताजी वांगी घ्यायची आहेत, बिना अशी किडलेली. तर ह्या वांग्यापासून भरीत कसं करायचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर आता इकडे का चूल नसल्यामुळे गॅसवरच आता मी वांगी भाजून घेणार आहे. छान अशी वांगी भाजून घ्यायची आहे. अशी वांगी छान अशी गॅसवर भाजून घ्यायची आहे. आता भाजतच आलेली आहेत वांगी. इथं वांगी अशी छान भाजून घेतली तर ह्याचं वरचं साल आता असंही काढून घ्यायचं आहे. हे गार झालं की हातानं जरी काढलं तरी पण चालते. हे असं वरचं ह्याचं साल छान असं काढून घ्यायचं आहे. सगळं पूर्ण साल हे जेवढा असा काळा भाग झालेला आहे तेवढा पूर्ण काढून घ्यायचा. आता वांगी सोलून घेतलेली आहेत. त्यामध्ये बघायचं आहे की काय किडा कुठं किडलेलं वांग आहे काय, त्यासाठी असं मधून थोडं चिरून घ्यायचं. मग आपल्याला समजते की वांग किडलेलं आहे का कसं आहे. तर आता असं सोलून घेतलेलं आहे आणि आता असं चिरून बघायचं आहे की वांगं किडलेलं आहे का कसं. आता भाजीला काय नाही तर लगेच अशी रेसिपी 10-15 मिनटात होणारी अशी रेसिपी. म्हणजे वांगं जर सगळी खात असेल ही छान भाजी होती. आता बारीक तुम्ही असं कुस्करून जरी हाताने घेतलं तरी पण चालते. वांगी किडलेली नाही ती अशी खात्री करून घ्यायची. आणि आता ही अशी बारीक 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 अशी अशी चुरून घ्यायची आहे कट करून. आणि कांदा जास्त घालून, कोथिंबीर घालून, फोडणी घालून जर तुम्ही हे वांग्याचं भरीत केलं तर तुम्ही दोन दोन भाकरी खाल, एवढं छान असं भरीत लागते. आता आम्ही कसं फोडणी घालून वांगं करतो आहे पण पूर्वी नाही. हे वांगं असं चुलीत भाजायचं आणि कांदा कच्चा कापायचा, कट करायचा आणि तो कांदा तिखट मीठ घालायचं आणि असंच खायचं. एवढं छान लागायचं किती भरीत. तसं पण मी एकदा करून दाखवणार आहे. म्हणजे जी लोकं भाजी वांग्याची खात नाही त्यांच्यासाठी हे भरीत म्हणजे असं छान होतं आहे. भरीत असं खायला छान लागतंय वांग्याच्या भाजीपेक्षा. तर आता गॅसवर कढई ठेवलेली, गॅस पण चालू केलेली. आता तेल घालायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं तेल घालायचं आहे कमी जास्त. आता तेल गरम झालंय त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी तरतडले की जिरं घालायचं आहे. गॅस थोडा कमी करायचा. आता त्यामध्ये कांदा घालायचा. कांदाचा भरपूर सारा घालायचा, जास्त कांदा घालायचा बारीक करून. म्हणजे भरीत असं छान होते. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद टाकायची आहे. आता कांदा भाजलेला तर त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. मुळभर हिंग टाकायचं आहे. इकड पण आता घालायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं चवीनुसार घालायचं आहे. वांग्याचं बारीक केलेलं हे पण आता टाकून घ्यायचं. त्यामध्ये एक एक जण शेंगदाण्याचा तूट घालून पण करतात पण ते काही असं छान लागत नाही. हे असं ओरिजिनलच असं छान लागतं वांग्याला. कांदा भरपूर वाटला तर
त्याला परतून घ्यायचं चांगलं. चवीनुसार मी टाकायचं आहे. आता ह्याला परतून घेतलेलं आहे 5 मिनिटांसाठी. आता ह्याला भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आहे. खाण्यासाठी तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत. थोडीशी कसुरी मेथी पण टाकायची आहे. खाण्यासाठी तयार आहे वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. करून बघा तुम्ही पण. वांग्याची भाजी जर कोण खात नसेल तर ती पण अशी खातील वांग्याची भाजी. फक्त तेल कांदा असा भरपूर लागतोय. वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार आहे. खायला या मग तुम्ही पण करून बघा असं ह्या पद्धतीने. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.